आईला बोलण्यात गुंतवून तिच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधाम वॉचमननी लैंगिक अत्याचार केल्याची घटना पनवेल शहरात घडली होती. यातील एका आरोपीचा तुरुंगात मृत्यू झाला तर दुसऱ्या सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. पनवेल शहरातील 5 वर्षीय पीडित मुलगी तिच्या आईसोबत टिळक रोड येथील सदाशिव बिल्डिंग समोरून जात होती. या बिल्डिंगचे वॉचमन शिवमढी पांडे आणि श्रीकांत पांडे यांनी पीडितेच्या आईला गेटच्या आत बोलावून घेतले आणि बिल्डिंग मधील एका मॅडम कडे घरकाम आहे असे सांगून गुंतवून ठेवले. त्याचवेळी अल्पवयीन मुलीला वॉचमन रूम मध्ये नेऊन तिच्यावर या दोन नराधमांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला, तसेच तिला मारहाण करून दमदाटी केली. पीडितेने हा प्रकार आईला सांगितला. त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्यात वॉचमन शिवमढी पांडे आणि श्रीकांत पांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला. दरम्यान या दोन आरोपींपैकी वॉचमन श्रीकांत पांडे याचा तुरुंगातच मृत्यू झाला होता. दुसरा आरोपी वॉचमन शिवमढी पांडे यास पोक्सो कायद्याअंतर्गत जन्मठेप आणि 50,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या दंडाच्या रकमेपैकी 25,000 रुपये पीडित मुलीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.